गुड मॉर्निंग. आजची सुरुवात परत पावसाने, एक सेकंड थांबला नाही कालपासनं पाऊस. इथे बाबा बसलेत आतमध्ये. खूप पाऊस चालू आहे कालपासनं, रात्रीपासून तर जोरदार पाऊस चालू आहे. इथे असे कॅम्पिंगचे तंबू लावलेत, इथे लोक राहतात. आम्ही हे आमची कॅरॅव्हॅन, तिथं आम्ही राहतोय. आणि हा सगळा परिसर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन यू के. तर आमच्या स्कॉटलंड दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही पाऊस पाहिलातच, तरी पण आम्ही आजचा जो ठरलेला आमचा दौरा होता त्यासाठी निघालो. पावसाची कृपा काल जसं तुम्हाला सांगितलं की गाडीत असताना पाऊस किंवा घरात असताना पाऊस, फिरताना बिलकुल पाऊस नव्हता गाडीतनं उतरल्यावर. तर आम्ही निघालो आणि जाता जाता सुंदर निसर्ग परत सोबत आहेच कायम. समोर असं छान नभ उतरून आलं होतं आणि असं वाटलं की काहीतरी छान आहे. मग डाव्यात आलं, एकदम लक्षात आलं की हा स्पॉट आहे, लोक थांबले होते म्हणून आम्ही तिकडे लगेच गाडी घेतली आणि म्हटलं एकदा जवळून जाऊन बघूया की नक्की काय स्पॉट आहे. तर ते वर्ल्ड वॉर टूचं मेमोरियल होतं तिथे, त्यासाठी त्यांनी छान पार्किंगची सोय केली होती. आणि हे मेमोरियल तुम्हाला समोर दिसतच आहे, बरेचसे लोक येऊन थांबत होते, बघत होते, माहिती वाचत होते इथले. हे ते मेमोरियल. आई बाबांचा तिथला एक फोटो आणि तिथला पूर्ण व्ह्यू छान होता, एकदम प्रसन्न वाटलं थांबून तिथे. आणि इथल्या बाजूला त्यांनी वर्ल्ड वॉर टू मध्ये कोण मृत्युमुखी पडलं त्यांच्या स्मरणार्थ इथे त्यांनी एक स्मारकासारखं केलं होतं. इथे त्यांचे नावं होते, त्यांचे पराक्रम होते. आणि हे खूप महत्वाचं आहे, इथलं नाव वाचा, सॅपर प्रदीप गांधी, ओनली हिंदू एशियन जो या युद्धात होता आणि इथेच वीरमरण घेतलं त्यांनी. आणि त्यांच्यावर एक गाणं देखील म्हटलं जातं, रोलेम रोलेम गांधी. हे गाणं मला मिळालं ते मी नक्की यूट्यूबवर पोस्ट करेल. आणि मग तिथनं आम्ही परत निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. तर आजचा आमचा दौरा होता आईल ऑफ स्काय, ISLE ऑफ SKYE, असं एक बेट आहे स्कॉटलंडपासून पुढे, एक बेट आहे. त्या बेटावर आम्हाला आज जायचं होतं, तर आमचा दौरा तिकडे सुरू झाला. जाता जाता परत एक चांगला स्पॉट दिसला, असं तलाव होता बाजूला, म्हटलं चला थांबूया. लगेच थांबलो आम्ही तिथे, काही गाड्या देखील होत्या पण त्या आपल्या भजी पावच्या नव्हत्या, चहाच्या नव्हत्या, त्यामुळे आम्ही तिकडे काही गेलो नाही. मग तिथनं उतरून थोडं खाली गेलो, खूप शांत परिसर होता, कसलाच आवाज नाही, काय नाही, पाण्याची खळखळ, स्वच्छ पाणी, तळ दिसत होतं इतकं छान पाणी. हे बघा, आणि पाण्याचा खळखळ आवाज, खूप शांत होतं, पीसफुल होतं एकदम.
तिथं असं धबधब्यासारखं होतं थोडं, तिथलं पाणी तळ्यात येत होतं रस्त्याच्या खालनं. आणि मग तिथनं आम्ही परत निघालो. तर मग जसं मी तुम्हाला सांगितलं, आम्ही आयल ऑफ स्कायच्या दिशेने जातोय. जाता जाता आयलिन डोनान नावाचं एक कॅसल आहे, द मोस्ट सिनिक कॅसल इन यू के असं म्हटलं जातं. तिथेही आम्ही थांबणार होतो. सुंदर झाडी अवतीभोवती हिरवा गार प्रदेश होता हा. आता हे पानं बघून घ्या, सगळं हिरवंगार दिसतंय, छान दिसतंय. ऑक्टोबरमध्ये याचा रंग पिवळा चॉकलेटी असा होतो पूर्ण, आणि पानगळती सुरू होती त्या सुमारास. ऑक्टोबरमध्ये एकदा का पानगळती झाली की त्याच्यानंतर मार्चपर्यंत यांना एकही पान नसतं. एखाद्या वेळेस आम्ही प्रयत्न करू हिवाळ्यात इथे येण्याचा. पूर्ण बर्फाने आच्छादलेला असतो हा प्रदेश, झाडं पण पूर्ण त्यानेच कव्हर असतात. एकही पान नसतं, म्हणजे आता जितकं हिरवंगार दिसतंय ते एकही पान नसताना कसं दिसेल हे खरंच बघावं लागेल एकदा. आम्हीही बघितलं नाही, आम्ही युकेतलं म्हणजे सॉरी इंग्लंडमधलं आम्ही बघितलं आहे की तिथल्या झाडांना पान नसताना कसं असतं, पण इतकी झाडी आहे इथे आणि यांना पानं नसतात, तर हे नक्कीच बघण्यासारखं असेल. आपण परत येऊया एकदा सगळे स्कॉटलंडमध्ये. हिवाळ्यात स्कॉटलंड कसं असतं आणि मार्चमध्ये जेव्हा नवीन नवीन पालवी येते त्यांना अगदी ताजी टवटवीत, तेव्हा त्याचे रंग कसे असतात ते बघायला नक्की येऊया आपण. हे बघा सुंदर निसर्ग, हे ढग सगळे असे पहाडावर आलेले, झाडी बघा प्लांटेशन केलंय त्यांनी, झाडं लावलेत हे सगळे. म्हणजे अजून वरपर्यंत प्लांटेशन करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याच्यानंतर झाडाचा वापर ज्या ज्या कारणासाठी केलं जातं तशी इथे वृक्षतोड देखील केली जाते. पण आम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं की झाडं परत लावले जातात, इतकी व्यवस्थित निगा घेतली जाते, पूर्ण झाडं जसे तोडले जातात तितके लावले देखील जातात. अर्थात त्यांना वेळ लागतो पण तितकं केलं जातं. त्यामुळे बघतानाही छान वाटत होतं की यार ठीक आहे, झाडं परत लावले जातात, तोडलेत तरी परत लावले जात आहेत तिथे. झाडाच्या छटा बघा रंगांच्या तुम्ही, इतकं म्हणजे सुरेख आहे देखणं हे सगळं. गाडी चालवताना मला किती आनंद मिळाला असेल तुम्ही विचार करा. हे बघा प्लांटेशन केलं व्यवस्थित, झाडं सगळे डोंगरावर लावले गेलेत, एक बाजू रिकामी आणि एक बाजू भरलेली, त्याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येत असेल. प्रत्येक रस्ता स्कॉटलंडचा, बाजूला तळ त्याच्या बाजूला रस्ता. आणि हा डॅम होता बघा खाली, कुठला डॅम होता नाव नाही माहीत, पण अजून एक डॅम होता. कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला एक डॅम. रस्ता कितीही मोकळा असला तरी स्पीड लिमिट, त्याच्या पुढे जायचं नाही. गेलात पुढे त्याच्या लगेच प्रेमपत्र. ढग बघा तुमचे सगळ्यांचे इतके छान रिप्लाय येत आहेत मला व्हिडिओ बघितल्यानंतर, स्वतः फिरतो असं वाटतं. त्याबद्दल खरंच खूप खूप आभार सगळ्यांचे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या, ज्यांनी केलं नसेल त्यांनी. तर जाता जाता निसर्गाचा परत खूप महत्त्वाचा कॉल आला होता. थंडी भयानक असते, पाऊस असतो, त्यामुळे निसर्गाचे कॉल सतत येतात. म्हणून आम्ही एका हॉटेलला थांबलो, तिथलं वॉशरूम वापरलं. बरं आता वॉशरूम वापरलं तर लाजे खातर आपण काहीतरी त्यांच्याकडनं घेऊया, म्हणून आम्ही इथे आलो. तर हे लँडोर बेक हाऊस, लँडोर बेक हाऊस असं म्हणू आपण. तर त्या बेक हाऊसच्या इथे आलो आम्ही आणि असं वाटलं की काय मिळेल इथे. पण एकंदरीत हॉटेलच्या इथला व्ह्यू छान होता, परिसर चांगला होता. पण बघा तिथे काय मिळालं, मसाला चहा आणि समोसे. काय पाहिजे माणसाला आयुष्यात अजून? स्कॉटलंडमध्ये तुम्ही फिरताय, थंडी भरपूर आहे, त्यात मसाला चहा आणि समोसे एक नंबर काम झालं होतं. तर हे क्लॉनी इन नावाचं हॉटेल होतं, त्याच्यासमोर लँडोर बेक हाऊस होतं, बाबांचं मॅरेथॉन थोडंसं. आणि तुम्ही इथे यावं म्हणून हा एक व्हिडिओ. इथे नक्की या आलात परत, तर स्कॉटलंडला आलात तर इथे थांबा आयल ऑफ स्कायला जाताना.
आकाश बघताय ना, ढग बघताय ना, त्याच्यात शिरतोय आपण, त्याच्यातनं चाललोय आम्ही, पण लक्षात येत नाही आपल्याला तशा वेळेला. आता आपण आयलिन डोनान कॅसलच्या दिशेने चाललोय. आयल ऑफ स्काय तर आहेच, पण त्याच्या आधी आयलिन डोनान कॅसल बघणार आहे. बाजूला तळ, काय सांगायचं, इतके तळे बघितलेत आम्ही स्कॉटलंडमध्ये, पण कंटाळवाणा प्रकार नाही. आम्हाला बरेच जण सांगायचे की स्कॉटलंडला जा, खूप सिनिक आहे, ड्राईव्ह करत जा, सिनिक व्ह्यू मिळतात. आज अनुभवतोय आम्ही प्रत्यक्ष ते, आपण अनुभवतोय प्रत्यक्ष. तर आता आपण पोहोचलो आहोत आयलिन डोनान कॅसलला. तर तो मोस्ट सिनिक आणि मोस्ट ब्युटिफुल कॅसल का म्हणतात ते तुम्हाला दिसेल फोटोमध्ये. हे बघा, सुंदर नजारा, सुंदर आहे. तिथे आईबाबांचा एक छान फोटो आणि हा सगळा त्याचा परिसर बघा कसा होता, कसा चहा प्यायचा तर असा व्ह्यू बघत चहा प्यायचा, अशी सोय केली होती कॅसल बांधून. चहा म्हणजे त्यांचा चहा असेल, आपला चहा नाही. मस्त आहे की नाही परिसर, अशा याच्यात राहायचं. या आयलिन डोनान कॅसलची खासियत म्हणजे इथे कुछ कुछ होता है या टायटल सॉंगचं इथे शूटिंग झालंय या कॅसलमध्ये. आम्ही काही आत गेलो नाही कॅसलमध्ये, कारण 15-20 पाऊंड प्रत्येकी. म्हटलं ठीक आहे, इथनंच रामराम आपला, इथनंच कॅसल बघितला आम्ही. तुमच्यासाठी झूम करून करून काढलेला व्हिडिओ, कॅसल एकदा बघा तुम्ही पण. अशा इथे राहतात, राहिले म्हणजे काय खतरनाक. आईबाबांचा तिथला एक छान फोटो, आमचा फोटो बाहेरूनच काढले. तर आज आपण निघालो घरून आणि आयलिन डोनान कॅसलपर्यंत आलो, आईल ऑफ स्कायला चाललोय आपण. तिथला जातानाचा रस्ता आणि तिथला स्काय ब्रिज इतका सुंदर होता ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. असं वाटतंय आपण आकाशात चाललो, असा तो ब्रिज होता, स्काय ब्रिज, जो स्कॉटलंड आणि त्या आईल ऑफ स्काय बेटाला जोडत होता. तर नक्की बघा उद्याचा व्लॉग माझा, उद्याचा व्हिडिओ. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा.